नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे अशी एक बातमी आहे, जर आतल्या गोटातली आहे पण माझ्यापर्यंत पोहोचली आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. जे उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये गेले आणि दिल्ली त्यांनी सगळ्यांच्या भेटी घेतल्या, त्यानंतर त्याच्यावर अगदी शिक्कामोर्तब झालेलं आहे. मुळामध्ये सर्वाधिक जागा कोण लढवणार, सगळ्यात कमी जागा कोण लढवणार, कोण किती जागा लढवणार, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. लोकसभा निवडणुकीमध्ये हे ठरलं होतं पक्क, उद्धव ठाकरे म्हणतील ते करायचं. त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या पक्षानं सर्वाधिक जागा लढवल्या 21, शरद पवारांनी जागा लढवल्या 10, काँग्रेसनं जागा लढवल्या 17. त्यामुळे सर्वाधिक जागा शिवसेनेनं लढवल्या आणि सगळ्यात कमी जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं लढवल्या. काँग्रेसमध्ये होते आणि तेव्हा स्वाभाविकपणे एक लॉजिक असं होतं की उद्धव ठाकरेंची सहानुभूती प्रचंड होती आहे, राज्यव्यापी त्यांचा एकूण प्रभाव आहे. दुसरं असं की महाविकास आघाडीमध्ये ते मुख्यमंत्री होतेच, शिवाय शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा विधानसभेच्या 56 जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या. जरी त्यातले बरेच आमदार गेलेले असले तरी ते मतदार प्रामुख्यानं त्या शिवसेनेचे होते, त्यामुळे 56 विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेने जिंकलेले होते आणि त्यामुळे शिवसेना अर्थातच पुढे होती, आघाडीवर होती, त्यामुळे शिवसेनेनं जास्त जागा लढवल्या. आता मात्र जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि काँग्रेसचं संख्याबळ जे दिसतं आहे की 17 जागा लढवून सुद्धा 13 जागा अधिक एक विशाल पाटील 14 जागा काँग्रेसनं जिंकल्या, त्यामुळे आता काँग्रेस हा याच्यामध्ये मोठा भाऊ असेल आणि काँग्रेस सर्वाधिक जागा लढवेल असं जवळपास स्पष्ट झालेलं आहे असं दिसत आहे. काय काय होऊ शकतं बघा. 2019 अवस्था काय होती, 2019 जी विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेसनं 44 जागा जिंकल्या होत्या, 56 जागा जिंकल्या होत्या शिवसेनेनं आणि 54 जागा जिंकल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसनं. या 154 जागा ज्या आहेत या त्या त्या पक्षांना मिळतील, ज्यांच्या जे विद्यमान आमदार ज्या पक्षाचे आहेत ते भले कुठल्याही गटांकडे गेलेले असले तरीसुद्धा ज्या पक्षानं ती जागा जिंकलेली आहे त्या पक्षाकडे ती जागा जाईल. त्यामुळे 154 जागांचा फैसला झालेला आहे. 288 154 जागांचा फैसला झालेला आहे, म्हणजे राहिलेले आहेत आता 134 जागा. 154 जागांचा फैसला झाला, 134 जागा राहिलेल्या आहेत, त्याचं काय करायचं हा एक आता मुद्दा आहे. तिथे मग क्रमांक 2 कोण आहे, पारंपरिक मतदारसंघ कोणाचा आहे वगैरे अशा निकषांवर ती सगळी आता तयारी सुरू आहे. पण दिसते असं की साधारणपणे 115 ते 120 जागा मिळतील अशी शक्यता नाकारता येत नाही. मला असं वाटतं की 125 जागा काँग्रेस मागू शकतं आणि साधारणपणे 120 आसपास जागा काँग्रेसला मिळू शकतात 288 असं एकूण दिसतंय एकूण जागांमध्ये. त्याचप्रमाणे उद्धव सेनेला साधारणपणे 100 आसपास जागा हव्या तसं दिसत आहे आणि त्या जागा उद्धव सेना मागू शकते, कमी जास्त अर्थातच होईलच. शरद पवारांची मागणी ही 70 जागांची असणार आहे. त्यामुळे साधारणपणे दिसतंय असं की साधारणपणे काँग्रेस 120 जागा, उद्धव सेना 100 जागा, शरद पवार 70 जागा, 290 जागा होतात, ते बाकी कमी जास्त होईल पण साधारणपणे अशा प्रकारची विभागणी असेल असं दिसतंय. काँग्रेसनं किमान 15 जागा अधिक लढवायला उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली आहे अशी बातमी आलेली आहे की ठीक आहे 15-20 जागा त्यांनी जास्त लढवाव्यात, कारण एवढ्या कमी जागा लढवून सुद्धा त्यांना 14 जागा मिळाल्या, म्हणजे ज्या उद्धव ठाकरेंपेक्षा 5 जागा जास्त मिळाल्या. तर याचा अर्थ असा आहे की काँग्रेस आता चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. शिवाय तसा आमदारांचा विचार केला तर काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आता या क्षणी आहेत, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची फुटून अजित पवार वेगळे झाले, त्याच्यानंतर शिवसेना पण फुटली. तर आता शिवसेनेकडे आणि शरद पवारांकडे तशा अर्थानं आमदार कमी आहेत, काँग्रेसकडे जास्त आहेत, हा एक मुद्दा आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे दुसरा मुद्दा आहे आणि काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं लोकसभा निवडणुकीमध्ये हा तिसरा मुद्दा आहे. याचा अर्थ काँग्रेसनं जे यश मिळवलं त्यामध्ये शरद पवारांचा आणि उद्धव ठाकरेंचा वाटा होताच हे नाकारण्याचं कारण नाही. किंबहुना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याच ग्लॅमरचा वलयाचा सर्वाधिक फायदा काँग्रेसचा झाला हे पण खरं आहे, पण तरीसुद्धा त्यामुळे काँग्रेसची जी बेसिक वोट बँक आहे ती वोट बँक तुम्ही नाकारू शकत नाही. काँग्रेसची वोट बँक नाकारण्याची काही गरज नाही, नाकारता कामा नये, कारण काँग्रेसची वोट बँक मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसचं महत्त्व लक्षात घेता
आणि काँग्रेसचं जे यश मिळवलं चमकदार आता लोकसभा निवडणुकीमध्ये ते लक्षात घेता काँग्रेसनं सर्वाधिक जागा लढवाव्यात असा मुद्दा पुढे आलेला आहे. अजून बघा, म्हणजे आपण जर बघितलं तर 2019 काँग्रेसनं जवळपास 147 जागा लढवल्या होत्या, 147. तेव्हा शिवसेनेनं, जी शिवसेना एकसंध होती, शिवसेनेनं 124 जागा लढवल्या होत्या भाजपसोबत, आणि शरद पवारांनी काँग्रेससोबत 124 जागा लढवल्या होत्या असं दिसत आहे. तर म्हणजे मुद्दा असा आहे की आता त्यापेक्षा खूपच कमी जागा सगळ्यांनाच लढवाव्या लागणार आहेत, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. कारण तेव्हा फक्त भाजप शिवसेना असं होतं, काँग्रेस राष्ट्रवादी असं होतं, तर तीन पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्याशिवाय छोट्या घटक पक्षांना सुद्धा जागा सोडाव्या लागतील. एकतर त्यांना वेगळ्या सोडाव्या लागतील किंवा मग त्याच कोट्यातून, म्हणजे काँग्रेसनंच त्या कोट्यातून त्या घटक पक्षाला द्याव्यात, शरद पवारने त्यांच्या याच्यातून आमक्या पक्षाला द्याव्यात असं होऊ शकतं. कारण त्याही छोट्या पक्षांचा, शेतकरी कामगार पक्षासारख्या, समाजवादी पक्षासारख्या, लोकभारतीसारख्या अशा पक्षांचा विचार करावा लागणार आहे, त्यामुळे तो विचार केला जाईल असं दिसतं आहे. पण एकूण आता आता सर्वे सुरू झालेले आहेत. 154 काही फार सर्वे होत नाही आहेत, कारण त्या जागा या विद्यमान ज्या जे आमदार आहेत, ज्या ज्या पक्षाच्या आहेत त्यांना द्यायच्या. पण प्रामुख्याने 134 ठिकाणी मात्र सर्वेक्षणं सुरू आहेत, आणि ही सर्वेक्षणं सुरू आहेत त्या सर्वेंचा अहवाल आता काही दिवसांमध्ये येईल, आणि मग कोणाची कुठे काय जागा मजबूत आहे, कोणाची काय स्थिती आहे हे लक्षात घेऊन ते सगळं होईल असं दिसतं आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या जनाधाराचा फायदा प्रचंड प्रमाणात काँग्रेसला पण झाला, राष्ट्रवादी काँग्रेसला पण झाला, शरद पवारांच्या जनाधाराचा फायदा अर्थातच प्रामुख्याने काँग्रेसला पण झाला, उद्धव ठाकरेंना पण झाला, सगळ्यांना एकमेकांचा फायदा झालाच. पण तरीसुद्धा काँग्रेसचं मोठेपण जर मान्य केलं असेल तर काँग्रेस सर्वाधिक जागा लढवेल, आणि मग त्या केसमध्ये जर महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आलं, एक शक्यता मोठी अशी आहे की काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळेल. आणि काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर मी मागेही म्हटलं होतं, काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळण्यामध्ये कोणाकोणाला मुख्यमंत्रीपद मिळू शकतं मागेही मी चर्चा केली होती, आता पुन्हा करतोय. मला स्वतःला असं वाटतं की आता पृथ्वीराज चव्हाण हे नाव काही पुढे येईल असं मला वाटत नाही, कारण मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे त्या अर्थाने कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांचं एकूण सगळं लक्षात घेता ते प्रत्यक्ष सत्तेच्या पदावर असतील असं काही मला वाटत नाही. दुसरं जे आहे ते म्हणजे नाना पटोले हे स्वतः मुख्यमंत्री व्हायला उत्सुक जरी असले तरीसुद्धा नाना पटोलेंबद्दल काय भूमिका घेतली जाईल हे माहिती नाही आहे. एक नक्कीच आहे की दिल्ली नाना पटोलेंकडे जे बघते आहे त्यामध्ये नाना पटोले हे यशस्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत अशी त्यांची धारणा आहे ना, असं वाटणं स्वाभाविक आहे. त्याचं कारण असं आहे की नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली कसब्याची विधानसभा निवडणूक, पोटनिवडणूक काँग्रेसनं जिंकली आणि भाजपचा पराभव केला, भाजपचा अगदी बालेकिल्ला असणारा कसबा जो आहे तो कोसळला. एवढंच नव्हे तर आता लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा नाना पटोलेंनी एवढं चमकदार यश मिळवलं, त्यामुळे हे काँग्रेसचं यश हे नाना पटोलेंना त्याचं श्रेय मिळणं हे अगदी अस्वाभाविक नाही आहे, त्याचा फायदा नाना पटोलेंना होऊ शकतो. पण तरीही नाना पटोलेंच्या विषयी एकूण तिन्ही पक्षांमध्ये सहमती होईल का याविषयी शंका आहे. बाळासाहेब थोरातांच्याबद्दल मात्र ही सहमती होऊ शकते, बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाचं अगदी नाव असू शकतं, बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत, बाळासाहेब थोरातांचं एकूण काम आणि सगळं लक्षात घेता, त्यांचं आकलन लक्षात घेता, त्यांनी ज्या प्रकारचं काम केल्याशिवाय जो वारसा आहे सहकार आणि बाकी सगळ्या गोष्टी, तर बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटू नये असं दिसतं आहे. समजा बाळासाहेब थोरात यांच्या ऐवजी आणखी वेगळं नाव पुढे करायचं ठरवलं काँग्रेसनं, किंवा तरुण चेहरा द्यायचं ठरवलं, तर कदाचित सतेज पाटील यांचं नाव पुढे येऊ शकतं, संग्राम थोपटे यांचं नाव पुढे यायला हरकत नाही, पण संग्राम थोपटे आतापर्यंत कधीच मंत्री नव्हते, सरप्राईज एलिमेंट असं काही काँग्रेसनं केलं जे भाजप अनेकदा करतं की मंत्री नाही आहेत थेट मुख्यमंत्री, तर संग्राम थोपट्यांना संधी मिळणारच नाही असं मानण्याचं काही कारण नाही आहे. पण संग्राम थोपटे हे सुद्धा एक तरुण नाव त्याच्यामध्ये निश्चितपणे असू शकतं. विश्वजीत कदम यांचा विचार केला जाईल का मला माहिती नाही आहे, पण काँग्रेसच्या मनात सध्या काय चाललं आहे हे बघितलं पाहिजे. पण काँग्रेसचं साधारणपणे थोडंसं जरा चेहरा बदलायचा आहे, नव्या पिढीकडे सूत्र द्यायचे आहेत, अशा प्रकारे काही काँग्रेसच्या मनात असेल, काँग्रेस या प्रकारचं राजकारण करत असेल तर ती शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये अशा प्रकारचा फार थेट प्रयोग काँग्रेसला करता आला नाही, याचं कारण असं की कर्नाटक तेलंगणामध्ये काँग्रेसकडे तसे तगडे चेहरे होते आणि ऑबियस चेहरे होते की हेच चेहरे होते, या चेहऱ्यानेच निवडणूक लढवली असं होतं. आता काँग्रेसकडे असा चेहरा नाही की या चेहऱ्यावरच काँग्रेसनं निवडणूक जिंकली हे छाती ठोकपणे सांगता येईल, त्यामुळे तशा प्रकारे आत्ता सांगता येणार नाही आहे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर पारंपरिक विचार केला काँग्रेसनं की
आपल्याला सरकार नीटपणे चालवलं पाहिजे. आणि शिवाय कसं आहे, एक लक्षात घ्या की प्रयोग केला समजा एखादा तरुण माणूस आणला, पण विरोधामध्ये तगडे लोक असतात, म्हणजे इकडे देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, असे तगडे लोक एकीकडे जर असतील तर यांचा काँग्रेसचा मुख्यमंत्री सुद्धा हा एकदम ज्युनियर असेल तर अडचण येऊ शकते. शिवाय अगदीच ज्युनियर मुख्यमंत्र्यांच्या सोबत किंवा हाताखाली काम करताना इतरांना गैरसोयीचं वाटू शकतं, असं येऊ शकतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरातांना ही संधी अधिक मिळण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. आणि जर प्रयोग केले, मी मागाशी म्हटल्याप्रमाणे प्रयोग केले, तर मग या प्रयोगांमध्ये बाकीची नावं येऊ शकतात. आणि त्यामध्ये महिला चेहरा आणायचा असा प्रयोग करायचं ठरवलं तर ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचं नाव पुढे येऊ शकतं. त्या मंत्री होत्या, राहुल ब्रिगेडमध्ये अगदी सक्रिय आहेत, काँग्रेसच्या राष्ट्रीय संघटनेमध्ये सुद्धा सक्रिय आहेत. त्यामुळे यशोमती ठाकूर हे नाव सुद्धा पुढे येऊ शकतं जर या प्रकारे काही प्रयोग करायची इच्छा असेल काँग्रेसला. तर काँग्रेसनं प्रयोग केला नाही तर अगदी निर्धोक पद्धतीचं, कुठल्याही म्हणजे काही काळजी न करता डोळे झाकून जे नाव येऊ शकतं ते अर्थातच बाळासाहेब थोरात हे आहे, कारण ऑन प्रोफाईल त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड दिसत आहे, त्यामुळे बाळासाहेबांना तो फायदा होऊ शकतो असं दिसत आहे. कारण काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो अशी एक शक्यता आहे जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर. पण आणखी वेगळं घडू शकतं, ज्या प्रकारे काँग्रेसनं जागा कमी लढवल्या आणि तरीही उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक जागा जिंकल्या, अगदी त्याप्रमाणे काँग्रेसनं जागा जास्त लढवल्या पण काँग्रेसपेक्षाही अधिक जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जिंकल्या असं विधानसभेला होऊ शकतं. एवढंच नव्हे, त्याहून अधिक जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या असंही होऊ शकतं. शरद पवारांचा स्ट्राईक रेट जो काही आत्ता 10 पैकी 8 आहे असं जर आपण बघितलं, म्हणजे 80% आहे, तसा जर हिशोब केला तर समजा शरद पवारांनी 70-80 जागा लढवल्या तर ते जवळपास 60-70 जागा जिंकू शकतात. आणि असं झालं समजा तर कदाचित शरद पवारांचा सुद्धा अर्थातच दावा असू शकतो की शरद पवारांच्या गटाला मुख्यमंत्रीपद मिळू शकतं किंवा शिवसेनेलाही मिळू शकतं, माहीत नाही आहे. पण आत्ता एवढं नक्की झालं आहे, ही नक्की माझी माहिती आहे आणि ती तुम्ही जागा वाटपानंतर आपण बोलूया पुन्हा. आता माझी माहिती अशी आहे, काही झालं तरी महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यामध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस लढवणार आहे आणि ते उद्धव ठाकरेंनी मान्य केलेलं आहे. काय होतं आहे बाकी बोलत राहू, भेटत राहू.